शेतकरी बांधवांनो, सध्या सोयाबीन मध्ये गोगलगाईचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये दिसतोय. त्याच्यामुळे सोयाबीनचे पानं हे जे आहेत ते कातरत आहेत गोगलगाई. तर शेतामध्ये जर तुमचं अशा पद्धतीनं गवत जे ढिगे टाकलेले आहे त्याच्या खाली जे आहे ते तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर अशा पद्धतीनं गोगलगाई खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते आढळून येत आहेत. तर दुपारच्या वेळेत किंवा असं सकाळी सकाळी लवकर जर तुम्ही आलात तर ते शेतामध्ये आढळून येतील पीक खाताना, आणि दुपारच्या वेळेस असं गवताच्या खाली त्या दिसतील. तर असं गवत जे आहे ते उचलून काठीनं ह्याच्यामध्ये जेवढ्या काही अशा प्रकारच्या गोगलगाई दिसतात तर त्या वेचून जे आहे ते त्यांना तुम्ही मारून टाकावं, किंवा त्यांना कोंबड्यांनासुद्धा तुम्ही जे आहे ते खाऊ घालू शकता, आणि अशा पद्धतीनं त्याचं व्यवस्थापन जे आहे ते तुम्ही करू शकता.